आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शमनेवाडीत नवग्रह कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सोमवारी 18 रोजी उद्घाटन. सर्वसामान्यांसह शेतकरी व्यापाऱ्यांचा विकासाला दारी. चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथे नवग्रह मायनॉरिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा उद्घाटन समारंभ येत्या 18 जून रोजी सोमवारी संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष भरतकुमार खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली. चिकोडी तालुक्यातील धर्मनगर शमनेवाडी येथे काही कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शमनेवाडी बेडखेळ परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी व्यापारी वर्गाचा आर्थिक दृष्टिकोनातून विकास व्हावा या उद्देशाने नवग्रह सोसायटीची स्थापना केली आहे. या संस्थेचे उद्घाटन सोमवारी 18 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होत आहे. कार्यक्रमास उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रकाश हुकेरी, सहकारत्न व अरिहंत संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटीलदादा, सहाय्यक रजिस्ट्रार अधिकारी एम बी पुजारी यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा प्रसंगी बचत ठेव संग्रहावर अनेक योजना आणि उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष खोत यांनी दिली. यावेळी संचालक पुष्पदंत जनाज, वृषभ खोत, पोपट उद्गावे, शीतल शिरगुप्पे, अधिजित खोत, रवींद्र मोळे, अमित चौगले, नेमिनाथ मगदूम, बाबासाहेब मकानदार, सौ पद्मावती खोत, सौ अस्मिता शिरगुप्पे, प्रकाश उपाध्ये आदी उपस्थित होते. मानकर न्यूज साठी शमनेवाडीहून कृष्णा आरगे.